दक्षिण गोयात बीजेपीत नारी शक्ती पल्लवी श्रीनिवास धमपेक लोकसभेची तिकीट जाहीर झाली. प्रदेश अध्यक्ष तानावडे म्हणतात पल्लवी आधी सावनच बीजेपीत. ज्यांची आज तिकीट डिक्लेअर झाली ती आमची दक्षिण गोव्याची उमेदवार पल्लवी डेम्पो ही उमेदवार म्हणून आज डिक्लेअर झाली असा आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसात स्वागत करतात. बऱ्याच जणांना दिसलं की का आम्ही मेंबरशिप वगैरे केली काय नाही काय म्हणून. पल्लवी ही ऑलरेडी भारतीय जनता पार्टीची मेंबर असा आणि त्यामुळे तिका परत मेंबर करपाची काय गरज ना. आमचे सगळे इच्छुक उमेदवार कारण वेगवेगळी नावं येतली ते सगळे हांगा उपस्थित असतात. बाबू कवळेकर हे आताच थोडं कारण आज होळी पौर्णिमा त्यामुळे त्यांना वच्चे पडले. नरेंद्र सावयकर हे तसे या आजच्या हातून थोडे बिझी उरले आणि त्यामुळे सगळे बाकीचे नावं येतले ते सगळे उमेदवार ज्यांना वेगवेगळी नावं वेगवेगळ्या न्यूजपेपराचे येतले ते सगळे जण हांगा असतात. जो आम्ही 405 म्हणतात येणाऱ्या ते तातून गोयचे दोन्ही सीट या 400 दिवचे अशी सगळ्याकडे हा कार्यकर्त्याकडे विनंती करता. पल्लवी म्हणतात बीजेपीची आयडियोलॉजी मानवल्या राजकारणात सुरुवात. वी विल ट्राय आवर लेव्हल बेस्ट टू विन दिस सीट. आय हॅव ऑलवेज बिलीव्हड इन नरेंद्र मोदीजीज विजन ऑफ लीडरशिप ओव्हरऑल अँड आय एम सो श्युअर हिज विजन ऍक्च्युली एम्पावर्स एव्हरी इंडिव्हिज्युअल इररिस्पेक्टिव ऑफ कास्ट क्रीड ऑर रिलिजन अँड स्पेशली equal opportunities which are given to every section of the society. We will try our level best and thank you so much once again for this nomination. मुख्यमंत्री म्हणता बायलांचं सन्मान. पहिले फॉट दक्षिण गोव्यात बायल उमेदवार पल्लवी पणजेरावपी असली तरी ती खरी मडगावची. 60,000 मतान जिंकता म्हणून विश्वास. खरे म्हणजे हो महिलांचा सन्मान असा महिलांखातीर न्याय असा. आज खास करून महिला कॅन्डिडेट दिल्या उपरांत एक उत्साहाचे वातावरण त्यांच्या मदीं असा आणि खरोखरच आम्ही जसे म्हणतात नॉट 33% तर 50% गोयात जे रिझर्वेशन दिला आणि हा तर सगळ्या महिलांक जर मोठ्या प्रमाणात आवाहन करता की पहिले फावटी साऊथ गोव्यातल्यान महिला उमेदवार जी असा ही भारतीय जनता पार्टी दिल्या त्या खातीर सगळ्यात मोठ्या प्रमाणात मताधिक्य जे असा महिलांचे मताधिक्य जावचे. आयज पर्यंत गोयातल्यान फक्त एकदाच महिला कॅन्डिडेट उत्तर गोयातल्यान निवडून गेली. आज पर्यंत गोयाच्या इतिहासात साऊथ गोवात केन्ना महिला कॅन्डिडेट दिवू नाशिल्ली आणि निवडून येऊन भारतीय जनता पार्टी हो इतिहास करतली. कॅन्डिडेटूय दिला आणि निवडूनय हाडटले हाजो म्हाका 100% आम्ही साऊथ गोव्याचं सीट व 60,000 फरकात मोठ्या मताधिक्यात आम्ही जिंकता कारण मोठ्या प्रमाणात आणि हितून परतही हा सांगपा खातीर सोदता की मोठे मताधिक्य जे असा हे महिलांचे वोटिंग जे असा हे भारतीय जनता पार्टी खातीर उत्तर गोयात आणि दक्षिण गोयात कारण पहिले फावटी साऊथ गोवाची तिकीट महिले खातीर दिवप हे आमच्या महिला खातीर एक मोठे भाग्य म्हणपाक जाय. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.